उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत दैदिप्यमान कार्यक्रमात शिवतीर्थावरती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. ती जखम राज ठाकरेंच्या मनात अजूनही वेदना देते आहे आणि म्हणून ते अशी बेताल पद्धतीची टीका करत आहेत. राज ठाकरेंची सभा झाली, त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. खरं तर पहिल्यांदाच एखाद्या ठाकरे दुसऱ्या ठाकरेंची मिमिक्री करत टीका केली आहे. त्यामध्ये त्यांच्या शारीरिक व्यंगावरती त्यांनी कशा पद्धतीची मिमिक्री केली आहे, कसं पाहताय? मुळात काय आहे की आज 28 तारीख आहे आणि महात्मा फुल्यांचा स्मृतिदिन आहे आणि ह्या स्मृतिदिनाच्याच दिवशी 3 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत दैदिप्यमान कार्यक्रमात शिवतीर्थावरती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. ती जखम राज ठाकरेंच्या मनात अजूनही वेदना देते आहे आणि म्हणून ते अशी बेताल पद्धतीची टीका करत आहेत. मिमिक्री वगैरे किंवा जे व्यंग नाहीच आहे ते शोधून आणायचं, याला दूषित दृष्टी असं म्हणतात किंवा सडलेली दृष्टी असं म्हणतात. परंतु सातत्याने शिवसेनेला एक कुठेतरी न्यूसन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य करत राहायचं, या पद्धतीने ते काम करतायत. त्याच्या पलीकडे आता त्यांच्यासारख्या नेत्यावरती सारखं भाष्य करत राहणं मला योग्य वाटत नाही.